मांडवी खाडी येथील स्वामिनी बचत गट पर्यटक आणि पर्यावरण मित्रांना खारफुटी अर्थात कांदळवनाची ओळख घडवून देणारी एक अनोखी सफर घडविते. देशी विदेशी पर्यटकांना पर्यटनाची वेगळी वाट दाखवणाऱ्या या नवदुर्गा चक्क स्वतः बोटी वलवून कांदळवनाची सफर घडवतात. या आगळ्या वेगळ्या सफरीकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. डौलाने हात जरा आज नावरे नामिकारे वारावाहे. वेंगुर्ले बंदर नजीक मांडवी येथे माजी नगरसेविका श्वेता हुले यांनी स्वामिनी बचत गटाची स्थापना करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. या मच्छीमार महिलांनी वेंगुर्ल्याच्या खाडीतील जैवविविधता पाहण्यासाठी जलसफरीची आगळी वेगळी सुविधा उपलब्ध केली आहे. कांदळवनातील अनेक वनस्पती, पाण्यातील मासे, पक्षी पाहण्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव या सफरीमध्ये घडविला जातो. यात महिला चक्क स्वतः वल्हवून पर्यटकांना सफरी घडवतात, शिवाय पर्यटक आणि पर्यावरण मित्रांनाही बोटी वल्हवण्यास देतात. मला ह्या महिलांचं एवढं कौतुक वाटलं की आजकाल जो तो शिकतो शहराकडे वळतो, शिकतो शहराकडे वळतो, पण ह्या महिलांनी एक वेगळी वाट चोखंदळत इथेच राहून पर्यटन आणि पर्यावरण ह्याचा एकत्रित कसा उपयोग करून हे क्षेत्र निवडलं हे शिकत असताना त्यांना काही त्रास झाला असेल, पण तोही त्यांनी सहन करून ही जी काय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महिला म्हणून पहिलं पाऊल टाकलंय ते मला वाटतं खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्या महिलांना ह्याच्यासाठी मी इथली वेंगुर्ल्यातलीच एक पर्यटक म्हणून शुभेच्छा देते की ह्या सगळ्या महिलांनी ह्याच्याही पुढे जाऊन खूप प्रगती करावी आणि खूप शुभेच्छा आमच्या या मंडळाकडनं. आणि मलाही हे वलवण्याचा एक आस्वाद घेता आला. मी एका बाजूनी वलवत होते आणि मला त्याच्यात खूप मजा वाटली, कारण एक 15 ते 20 वर्षापूर्वी मी आजोळी होडीत बसले होते, त्याच्यानंतर आज होडीत बसले आणि तो होडीत बसण्याचा जो आनंद होता तो मला खूप मिळाला इथे. हे आम्हाला काही माहीतच नव्हतं, होडीत चढणं हे देखील दुर्मिळच होतं, म्हणजे होडीत चढायचंच नाही असं होतं. म्हणजे ही मासेमारीच्या होड्या आहेत, त्यावर बायकांना चढणं अलाउड नव्हतं, पण हा प्रोजेक्ट झाल्यानंतर आमची म्हणजे ही होडी आमची स्वतःची झाली. मग त्याच्यात आम्ही शिकलो, आम्हाला सतीश फुले यांनी ट्रेनिंग दिलं. पहिले 8-10 दिवस तर पुरी बॉडी पेन व्हायची, खूप त्रास झाला, हात दुखायचे, पाय दुखायचे, पण घरी काही सांगितलं नाही. का तर घरी सांगितलं तर परत दुसऱ्या दिवशी पाठवणार नाही, सांगणार तुम्हाला त्रास होतोय तर जाऊ नका. त्याच्यामुळे जिद्द होती मनात की आम्ही हे करणारच आणि करायचंच असं होतं, त्यामुळे त्रास झाला तरी तो सहन केला आणि ते यशस्वीरित्या करून दाखवलं, ते आता चालू आहे. महिलांनी पुढाकार घेऊन पर्यावरण मित्र आणि पर्यावरण यांच्यासाठी खुले केलेले दालन वाखणण्याजोगेच आहे. वेंगुर्ल्याच्या मांडवी खाडीमधून आज आपण सफर करत आहोत. या ठिकाणी पर्यावरणाला पोषक असलेल्या या खारफुटींच्या वनस्पतींची सफर इथली महिला घडवतात. निश्चितच स्त्री ही एक जन्मदात्री असते आणि असल्या इथल्या स्त्रियांनी एक पर्यटनाची एक पर्यावरणाला च्या संवर्धनाची एक वेगळी वाट इथं निर्माण केलेली आहे, जेणेकरून इथल्या स्थानिकांबरोबर देशविदेशातल्या पर्यटकांना या सगळ्या गोष्टी पाहता येतील अशा दृष्टिकोनातून एक प्रकारची वाट निर्माण केली आहे. जे हात खोबरं कातण्यासाठी वापरले जातात ते महिलांचे हात आपण पाहतो की इथं वल्हवताना दिसत आहेत. या ठिकाणी आपण हा सगळा जो प्रवास आहे हा प्रवास आपण जाणून घेणार होतो. आपल्यासोबत आहेत श्वेताताई हुले. श्वेताताई हुले ह्या सगळ्यांच्या मेन आहेत, मुख्य आहेत, आणि त्यांनी हा सगळा प्रवास घडवून आणलेला आहे. आपण जाणून घेऊया श्वेताताईंकडून. श्वेताताई, मला सांगा की हा जो आपला जो प्रवास होता, हा जो ही जी आपली संकल्पना होती ती आपल्याला नेमकी कशी सुचली आणि कशातून हे सगळं निर्माण झालं? अगदी 10 वर्षापूर्वी मला ही संकल्पना सुचली. लहान लहान मुलं जेव्हा बोटिंगसाठी हट्ट करायचे आई वडिलांकडे, तर त्यांना कशी सफर घडवून आणायची, तर जलपर्यटन, खाडीतलं जलपर्यटन ही माझी पहिली संकल्पना होती. पण त्यानंतर विविध क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे मला माझी ओळख झाली विविध लोकांची, की त्याशी पर्यावरणाशी ज्यांचा संबंध आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट, UNDP, तर त्यामधून त्या माझी संकल्पना जेव्हा त्यांना सांगितली त्यावेळी त्यांनी मला त्याला जोड अशी एक कांदळवनाची सफर इथे घडवून आणू शकतो असं त्यांनी सुचवलं. नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला आणि आम्हाला पण काही गोष्टी माहिती नव्हत्या इथे राहून,
की मेनग्रोव किंवा जे आम्ही कांदळवन म्हणतो तर त्याचे जे पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी उपयोग आहेत किंवा त्याचे मेडिसिनल उपयोग आहेत आणि ओवरऑल आपल्या सगळ्यांना शाश्वत पर्यटनाकडे जर घेऊन जाण्यासाठी काय करायचं तर आहे त्या परिस्थितीत त्या परिस्थितीचा वापर करून जर आपण पर्यटनासाठी पर्यटनासाठी त्याचा वापर केला तर निश्चितच त्याचा चांगला आपल्या पुढच्या पिढीसाठी पण चांगला असा चांगलं असं उदाहरण होऊ शकतं. कसं काय हा सगळ्या या ह्याच्यासाठी प्रतिसाद मिळतो आपल्या आपण आता वर्षभर या विषयामध्ये आहात. शिवाय स्वामिनी नावाचं बचत गटही आपण चालवतात की त्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना तुम्ही अशा पद्धतीने रोजगार पण दिला आणि एक नवीन वाट दिली आहे आणि त्याला प्रतिसाद कसा काय मिळतो लोकांकडून स्थानिक आणि इतर लोकांकडून प्रतिसाद कसा मिळतो. आमचा 10 जणांचा बचत गट आहे स्वामिनी महिला स्वयंसहायता महिला बचत गट म्हणून. आम्ही अगदी सिलेक्टेड महिला त्यात निवडल्या आहेत ज्यांना ह्याची आवड आहे म्हणजे हे करण्याची वलवण्याची. कारण वलवणं ही साधी गोष्ट नाही, ज्याला शक्ती पण लागते आणि ताक म्हणजे बुद्धी पण लागते. तर अशा महिला आम्ही निवडल्या, एक ग्रुप तयार केला. त्या ग्रुप अगोदर ह्या सगळ्या फूड म्हणजे घरगुती अन्न पदार्थ बनवण्याचं काम करायचं, अजूनही तेच करत आहेत आणि त्यात जोड ह्याची मिळाली आहे. स्थानिक पर्यटक तर आहेत पण विदेशात जेवढे पर्यटक फॉरेनर्स किंवा ठाणे औरंगाबाद नगर की ज्या ठिकाणी हे नाहीच आहे असं इतकं सुंदर त्यांना पर्यटन आम्ही एक तासाची सफर घडून आणतो इथून. सगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्या महिला करतात, इवन तांडेल किंवा स्टेअरिंग धरण्यापासून वलवण्यापर्यंत होडी कशी बांधायची होडी कशी चालवायची हे सगळं त्या करतात. आणि तेच आमचा हा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रातील पहिला खरं म्हणजे भारतातील पण पहिला असं म्हणावं लागेल. कारण सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या महिलाच करतात. आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा आम्हाला अशी टुरिस्ट पर्यटक येऊन एक कौतुकाची थाप किंवा असं कौतुकाचे शब्द बोलतो आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढतं निश्चित स्वरूपात. आता हा जो आपण नवीन आयाम सुरू केला आहे, एक नवीन वाट सुरू केली आहे, त्या नवीन वाटाची भविष्यकालीन अशी काय दिशा असू शकते आपल्या डोळ्यासमोर काय आहेत? म्हणजे या ज्या कारकुटीमधील काही मेडिसिन्स पण आपण म्हटल्यात की काही अशा म्हणजे खाद्यपदार्थही याच्यापासून बनवले जातात, त्याविषयी आपण जरा माहिती द्या आणि ह्याची भविष्यकालीन वाटचाल कशी असेल. UNDP आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने जेव्हा आम्हाला प्रशिक्षण दिलं की प्रत्येक झाडाची बॉटनिकल नेम आणि इथलं लोकल नेम त्यांचे मेडिसिनल उपयोग किंवा त्यांची जी फळं आहेत तर सोनारशी अल्बाच्या फळांपासून लोणचं बनवलं जातं. रायझोपरा मुख्य झाडाची जी शेंग असते त्याच्यापासून आपण भाजी बनवू शकतो. तसंच त्याचे मेडिसिनल उपयोग म्हणजे ॲव्हिसिनिया मरीन आहे असं झाड आहे, त्याला अशी हृदयाच्या आकाराची फळं येतात. त्या फळांचा शरीरावर जर कुठे गाठ आली तर पोटीस म्हणून बांधलं म्हणजे हे आयुर्वेदिक उपयोग आम्ही लोकांना सांगतो. लोकांमध्ये जनजागृती करून कांदळवन जगवायचं आहे ते आणि ते वाढवायचं आहे म्हणजे संवर्धन कांदळवन संवर्धन करायचं आहे आणि त्यांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला पर्यावरणासाठी करून घ्यायचा आहे. ही जनजागृती करून लोकांमध्ये त्याच्याबद्दलचं ज्ञान वाढवायचं एवढंच आमचं पुढचं ध्येय आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहतो की स्वामिनी बचत गटाच्या माध्यमातून श्वेता हुले या महिला पुढारी आहेत, त्यांनी पुढाकार घेत अशा महिलांना अशा वेगळ्या वाटेवरती नेऊन ठेवलं, पर्यटनाच्या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या वेगळ्या वाटेवरती नेऊन ठेवलं, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळं या ठिकाणी आनंद लुटता येईल. या खाडीमध्ये असलेल्या खारफुटींमधल्या औषधी आणि त्यांच्या खाद्यपदार्थांविषयी ते ज्ञान मिळू शकतील, एक वेगळं या ठिकाणी एक व्यासपीठ उभं करून देते. या व्यासपीठाला निश्चित स्वरूपात जागतिक स्तरावरती मोठं नाव होईल यात काही शंका नाही. कॅमेरामन विशाल पित्रेसह परेश राऊत, कोकण नाव.